महिला सक्षमीकरणावर एनटीपीसीनं सातत्यानं भर दिला आहे असं प्रतिपादन महाप्रबंधक नामदेव उप्पार यांनी केलं आहे. एनटीपीसी ऊर्जा क्षेत्रात अग्रेसर तर आहेच, पण याचबरोबर स्वच्छता अभियान आणि महिला सक्षमीकरणासाठी एनटीपीसी नेहमीच अग्रेसर असल्याचं मत औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचे महाव्यवस्थापक नामदेव उपार यांनी व्यक्त केलं. होटगी स्टेशन इथल्या शिवणकाम वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. जानते हैं कि एनटीपीसी सदा हमारा विलेजेस के नागरिक है, उनको बढ़ावा देने के लिए कहीं ना कहीं हम इनके भलाई के लिए स्कीम्स वगैरह तैयार करके उनका बजट वगैरह देते हैं. तो उसी दौरान इस यूनिट के लिए हमने जो सिलाई का मशीन्स जो दे रहा है अभी इस यूनिट होटगी का यूनिट के लिए, ऐसे ही हम दूसरा विलेजेस का यूनिट्स को भी हम ऐसा सिलाई का मशीन दे के उनका बढ़ाई करेंगे. कि इनका जो अभी कोरोना का पीरियड में जो उनका इनकम वगैरह कम हुआ है, इस दौरान उनका जो सिलाई करके फेस मास्क या कॉटन थैली वगैरह बनेगा तो उससे उनका बिक्री होगा, उससे वो लोग अपना जीवन चला सकते हैं और भी अच्छा अच्छा इनका सेल बढ़ेगा और वो अपना आत्मनिर्भर में आएगा. यावेळी औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचे महाप्रबंधक पी के अनिल कुमार, कविता गोयल, अंजली महाजन, दीपाली गायकवाड, सिद्धाराम म्हाशाळे, सोमनाथ लामगुंडे आदी उपस्थित होते. दरम्यान लॉकडाऊनमुळे अनेक लोकांच्या रोजगाराची साधनं गेली, अनेक लोक बेरोजगार झाले. ग्रामीण भागात स्वयंसहाय्यता बचत गटांना आर्थिक रोजगार उपलब्ध व्हावा याकरता औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या वतीनं महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहयोगानं होटगी स्टेशन, फाताटेवाडी, आहेरवाडी इथं स्वयंसहाय्यता बचत गटांना रोजगार उपलब्ध व्हावा याकरता शिवणवर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी औष्णिक प्रकल्पाचे महाव्यवस्थापक नामदेव उप्पार यांच्या हस्ते शिवणकाम वर्गाचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान या कार्यक्रमाअंतर्गत सिद्धाराम म्हाशाळे, सोमनाथ लामगुंडे यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिलांना सक्षम तथा रोजगाराची संधी आणि कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ कटिबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. एनटीपीसी लिमिटेड यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाबरोबर जो पहिल्यांदा विश्वास दाखवला त्याच्याबद्दल महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं शतशः ऋणी आहे. त्याचबरोबर हे जे काही युनिट सर आपण चालू केलेले आहे ते आम्ही बंद राहू देणार नाही, ह्याला आढावा करायचा आम्ही प्रयत्न करूया. आज मास्क असेल, बॅग असतील, याच्याबरोबर आम्ही जे बचत गटाचं जिल्ह्यामध्ये सगळं रेकॉर्ड वगैरे देतो त्याच्या बॅग आम्ही बाहेरून खरेदी करतो. तर जे काही मग याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या बॅग शिवायचं काम महिलांना देऊया दोन्ही तिन्ही गावामध्ये. आणि हे जे काही आता आपण संस्था तयार केलेली आहे त्यांना आपण आपल्याला सेल्फ सस्टेन करायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही त्या यशस्वीनी लोकसंचलित साधन केंद्राला जे काय आहे ते महामंडळाला पण बरेच प्रकल्प आहेत तर त्या संस्थेमार्फत आम्ही राबवतो. आणि मला वाटतं या ठिकाणी जो काही आमचा विश्वास दाखवला आणि इथून पुढे सुद्धा पुढची जी काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ काम करतं, मग ते कृषीमध्ये असेल, महिलांच्या वेगवेगळ्या प्रशिक्षणाच्या संदर्भात असेल, त्यांना उद्योग व्यवसायाच्या प्रशिक्षणाच्या संदर्भात असेल, त्यांच्या मार्केटिंगसाठी असेल, त्यांचं हे संघटन करणं एवढ्यापर्यंत आमचं काम मर्यादित न राहता आता आमची कामाची पद्धत बदलली. हमारा अभी काम का भी प्रयोजन थोड़ा सा चेंज हो गया है. पहले हमारा ओनली महिलाओं को संगठन करना, उनको छोटा मोटा सा बैंक से लोन दे के छोटा मोटा सा काम हम डेवलप करते थे. अभी हमारा काम एक जैसे कि आईएसआई लेवल के जैसे हम इनका फॉरवर्ड बैंक और लिंकेज में हम काम कर रहे अभी, जैसे कि खेत के ऊपर भी काम कर रहे, बिगर खेत के साथ भी काम कर रहे और अलाइड एक्टिविटी हम पोल्ट्री में काम कर रहे, पोल्ट्री में काम कर रहे, कई जगह पे ऐसा हमारा सिलाई मशीन का डेवलप कर रहे हैं. और ये लोगों को हम बॉम्बे या पुणे जैसे जो भी बायर्स है उनके साथ हम उनका कॉन्ट्रैक्ट भी करते हैं. इवन अभी हमारे सोलापुर में भी तीन जगह ऐसे है, अभी आप यहाँ पे सिलाई की हम और से उद्घाटन कर रहे हैं, कई जगह पे हम गोटरी का भी काम कर रहे हैं. पहला कैसे था, हम सब गोटरी के लिए बैंक से थोड़ा सा लोन देते थे और भी अभी भी लोन का बहुत महिलाओं को हम प्रोवाइड करते हैं, मगर वो लोन किस चीज के लिए यूटिलाइज होता है इसके ऊपर हम सबसे ज्यादा ध्यान देते हैं. जैसे कि लगता है कि ये क्लस्टर, हम क्लस्टर बेस मोड पे अभी काम करना शुरू कर रहे हैं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शरद शिंदे यांनी केलं तर आभार कविता गोयल यांनी मानले. या प्रसंगी राजकुमार पवार, राहुल शिंदे, हुसेन नदाफ, ललिता कांबळे, श्रीराम समर्थ स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या.